महाविकास आघाडी सरकारने यापूर्वीच अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरून भूमिका मांडली आहे. केंद्र सरकारने राज्याच्या तपास यंत्रणेवर किती हस्तक्षेप करावा याला मर्यादा आहेत. जर वारंवार केंद्र सरकार राज्याच्या तपास यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करत असेल तर राज्याच्या स्वायत्ततेला धोका पोहोचेल असं मत गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केलं. कोल्हापूर दौऱ्यावर आले असता ते बोलत होते. झाल्यानंतर मी महाराष्ट्र कर्नाटकाची जी आपली स्टेट बॉर्डर आहे जिथून बाहेरच्या राज्यातले प्रवासी आपल्या जिल्ह्यामध्ये येतात ती तो जो चेकपॉईंट आहे आपला त्या ठिकाणची सुद्धा प्रत्यक्ष जाऊन मी पाहणी करणार आहे. कारण शेवटी अननेसेसरी मुवमेंट म्हणजे अनावश्यक हालचाली थांबल्याशिवाय हा संसर्ग आपल्याला रोखता येणार नाही. प्रतिसाद चांगला आहे. जिल्ह्या जिल्ह्याच्या अंतर्गत सुद्धा मी पुणे आणि सातारा जिल्ह्याची बॉर्डर पाहिली, सातारा आणि सांगली जिल्ह्याची बॉर्डर पाहिली, सातारा आणि खाली रत्नागिरी जिल्ह्याची बॉर्डर पाहिली. जिल्हा बॉर्डर जे आहेत त्या 100% तिथं अंमलबजावणी झालेली आहे. तिथं अजिबात ई पास असल्याशिवाय आणि योग्य कारण असल्याशिवाय कुणालाही सोडलं जात नाही. तसंच आता नेमकं दुसऱ्या राज्यातून इकडून कर्नाटकचं राज्य आहे, पलीकडं गोवा आहे, इकडून सुद्धा काही प्रवासी ह्या मुख्य रस्त्याने येतात. त्याची सुद्धा हे झाल्यानंतर मी आता प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.